ठाण्यातल्या फेरीवाल्यांनी पुन्हा एकदा ठाणे महापालिकेच्या पथकाला आपलं लक्ष्य केलंय. मंगळवारी संध्याकाळी वाघे इस्टेट परिसरातल्या रामचंद्रनगर परिसरात बेकायदेशीर फेरीवाल्यांविरोधात ठाणे पालिकेचं पथक कारवाई करायला गेलं होतं. त्यावेळी काही फेरीवाले पालिका पथकाला मारण्यासाठी धावून गेले. यात 3 पालिका कर्मचारी जखमी झाले. मारहाणीचं वृत्त समजताच अतिक्रमण विभागाचे उपायुक्त पोलीस बंदोबस्त घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर तिथल्या जवळपास 30 टपऱ्या आणि असंख्य हातगाड्या जेसीबीच्या साह्यानं जागेवरच तोडण्यात आल्या. पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या दोघांना पालिका पथकानं परिसरात घुसून शोधून काढलं, तर 5 ते 6 जण अजूनही फरार आहेत. या सगळ्या प्रकाराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी. फेरीवाल्यांकडनं ठाणे महानगरपालिका अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचं सत्र ठाण्यामध्ये सुरूच आहे. आजही ठाण्यातील रामचंद्रनगरमध्ये इथे काही कर्मचारी फेरीवाल्यांवरती कारवाई करण्यास आले असता तिथल्या फेरीवाल्यांनी तिथल्या कामगारांना मारहाण केलेली आहे, धक्काबुक्की केलेली आहे. त्यामध्ये 3 कामगार जखमी झालेले आहेत. त्यानंतर मात्र पालिकेचे मुख्य अधिकारी जे अतिरिक्त आयुक्त असतील किंवा आयुक्त असतील ते ह्या रस्त्या इथे आले आणि त्यांनी मग इथे घुसून जवळपास शेकडो गाड्यांवरती कारवाई केलेली आहे, फेरीवाल्यांनी कारवाई केलेली आहे. त्याचबरोबर ज्या फेरीवाल्यांनी मारहाण केली अशी 5-6 जी मुलं होती त्यातल्या 2 मुलांना पालिकेने पकडून पोलिसांनी दिलेलं आहे, वागळे पोलीस स्टेशन पोलिसांनी दिलेलं आहे. 3 ते 4 मुलं ह्यामध्ये फरार झालेली आहेत. एकंदरीतच कारवाईच्या दरम्यान ही मारहाण झाली होती, त्यामुळे सर्वच अधिकारी रस्त्यावर उतरले होते, पोलीस फोर्स रस्त्यावर उतरले होती. आज तो एरिया आहे पूर्ण रामचंद्रनगर आणि ह्या रामचंद्रनगरमध्ये अशी घटना घडलेली आहे. आपल्याला लक्षात असेल का गावदेवीला असा प्रकार घडल्यानंतर स्वतः आयुक्त रस्त्यावर उतरले होते आणि तिथल्या पूर्ण दुकानं भुईसपाट केली होती, त्यांच्यावर कारवाई केली होती. अशी जी घटना घडली आहे, एकंदरीत सर्वच अधिकारी आणि सर्वच कर्मचारी रस्त्यावर उतरले होते, त्यांच्यावर पोलीस कर्मचारी होते आणि त्यांनी फेरीवाल्यांनी कारवाई केलेली आहे. आता ही कारवाई आम्ही तीव्र करणार आहोत. ह्या परिसरात कोणत्याही असे अवैध फेरीवाले दिसू देणार नाही अशी ठाम भूमिका पालिकेने घेतलेली आहे. तर वाघे स्टेट पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलेलं आहे, बाकीचे शोध सुरू आहे. एकंदरीतच ह्या घटना कधी थांबणार, फेरीवाल्यांची ही जी सोच आहे की हे जे त्यांचं वागणं आहे कधी थांबणार, ह्याकडे सर्वांना लक्ष लागलेलं आहे. फेरीवाल्यांकडे हा जोश कुठून आला, ही जी वागणूक कुठून आली, हा एक मोठा प्रश्न आहे. ह्याच्यामागे कोणाचा हात आहे ह्यावरही गंभीरतेने पालिकेने आणि पोलीस प्रशासनाने पाहण्याची खरंच गरज आहे. प्रजंत मनीषसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.